नमस्कार मित्रांनो, तर मी आज जात आहे नेस्टोला. माझ्या रूमपासून नेस्टो हे जवळच आहे, जास्त लांब नाही. हे सौदी अरेबियामध्ये आहे आणि तसं प्रॉपर मी जालन्याचं आहे. जालनेकर मित्र मंडळी जर बघत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आज जातो आहे नेस्टोला. बघा तुम्ही, नेस्टो माझ्या रूमच्या जवळच आहे, त्यामुळं मला काही टॅक्सीने वगैरे जायची गरज नाही. मी पायपायीच जात असतो नेस्टोला. तर नेस्टोला जाताना बघा, बऱ्यापैकी इथं ग्रीनरी वगैरे पण आहे, म्हणजे खजुराची झाडं वगैरे तुम्हाला दिसतील. आणि इथं ही पिक्चरची टॉकी आहे, इथं पिक्चर पण आता चालत आहेत, काही इश्यू नाही आहे. आणि ह्या माझ्या थोड्या अंतरावरच माझी पण रूम आहे, इथं इथं पिक्चरची टाकी वगैरे आहे. आता मी हळूहळू पुढं जातो आहे, त्याच्यामुळे तुम्ही आजूबाजूला बघू शकता. मस्त बिल्डिंग्स वगैरे आहेत व्यवस्थित, आणि थोडंसं समोर गार्डनचा एरिया पण आहे, तोही तुम्हाला मी दाखवणारच आहे थोडं समोर गेल्याच्या नंतर. आता हळूहळू मी पुढं जातो आहे आणि त्याच्यानंतर नेस्टोमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा व्यवस्थित भेटतात. भाजीपाला विशेषतः म्हणजे सकाळच्या वेळेत जर तुम्ही गेला 9 वाजता किंवा 9:30 वाजेला तर भाजीपाला हा चांगला भेटतो नेस्टोमध्ये. जास्त काही खराब भेटत नाही, पण तोच जर तुम्ही संध्याकाळी गेले तर व्यवस्थित भेटत नाही बऱ्यापैकी. तर आता हे बघा, इथं गार्डनचा एरिया चालू झाला हा, कारण की इथं एक मॅन्युअल मॉल म्हणून आहे, मोठं मॉल आहे. त्या मॉलचा सराउंडिंग एरिया आहे हा, इथं गार्डन वगैरे आहे. आणि नेस्टोपर्यंत बऱ्यापैकी असं गार्डनचा एरिया आहे हा. तर तुम्ही बघू शकता समोरून रोडहून गाड्या कंटिन्यू चालूच असतात, त्याच्यामुळं थोडंसं जपून जावं लागतं. गाड्यांचं वगैरे इथं थोडा प्रॉब्लमच आहे आपल्यासाठी. हे पण वेगळा वॉकिंग ट्रॅक पण आहे, तुम्ही आरामशीर जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, मस्त ग्रीनरी आहे नेस्टोच्या आजूबाजूला. आता मी जवळपास नेस्टोच्या आसपास पोहोचलो आहे, आणखीन बराच वेळ आहे, पोहोचलो आहे आता. जवळपास 1-3 मिनिटांमध्ये पोहोचून जातो. आता मेन मुद्दा म्हणजे मला रोड क्रॉस करायचा, आणि रोड क्रॉस करताना भीती वाटते. इकडं तिकडं बघून, दोन्ही साईडनी बघून हा रोड क्रॉस करणं गरजेचं आहे. बघा, हे मॅन्युअल मॉल आहे, वरती कपड्याचं दुकान, कपड्याचं शॉप वगैरे आहे. आणि आता इथंच पिक्चरची टॉकीज पण चालू झाली. तर जुबेलकरांना, सौदी अरेबियामध्ये जे जुबेलमध्ये राहतात, त्यांच्यासाठी पिक्चर पाहण्याची सुविधा झालेली आहे. आता इथं आम्ही गेलो होतो पिक्चर बघायला, टॉकीज खूप छान आहे. आणि हे टॉकीजच्या समोरचं म्हणजे ते एक मॉल आहे, आणि त्या मॉलमध्येच ती पिक्चरची टॉकीज आहे. आणि त्याच्या सराउंडिंग हा एरिया आहे, त्याच्या आजूबाजूचा भाग. आणि थोडंसं पुढं जाऊन जर आपण रोड क्रॉस करून पलीकडच्या साईडला गेलं तर नेस्टो येतं. आणि हाच रोड सरळ दम्मामलाही जातो. तर त्याच्यात हा आणि दम्माम रोडवरच ते नेस्टो आहे. ते बघा, जुबेल मॉल, मॅन्युअल मॉल. अगोदर इथे खूप सुंदर मॉल होतं, पण ते आता बंद झालं. असं करत मी आता मी चाललो आहे नेस्टोकडे. मध्ये खजुराची झाडं वगैरे लावलेली आहे, आणि इकडं सगळं नीड अँड क्लीन असतो. रोडसुद्धा नीड अँड क्लीन आहे, कुठल्याही प्रकारची घाण नाही किंवा काही असा प्रकार नाही आहे. जागोजागी डस्टबिन ठेवलेलं आहे, तिथं आपल्याला व्यवस्थित त्या डस्टबिनमध्येच कचरा वगैरे टाकायचा. बघा, हा मेन रोड आहे, हा मेन रोड क्रॉस करणं म्हणजे एक चॅलेंज आहे. पण इकडं तिकडं बघून आपल्याला केअरफुली हा रोड क्रॉस करावा लागतो, कारण की इथं काय असं गाड्यांची स्पीड कमी असते किंवा गाडीवाला आपल्याला बघून थांबन असा काही प्रकार नसतो. सिग्नल पडल्याच्या नंतरच आपण रोड क्रॉस केलं सेफ आणि सुरक्षित आहे. आणि झेब्रा क्रॉसिंगहूनही रोड क्रॉस करणं गरजेचं असतं, अन्यथा आपल्याला जवळपास 2000 रुपये इंडियन करन्सीमध्ये फाईन लागतो, म्हणजे इकडचे 100 रियाल जर तुम्ही झेब्रा क्रॉसिंगवरून जर रोड क्रॉस नाही केला आणि जर पोलिसनी तुम्हाला पकडलं तर तोही इथं खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं रोड क्रॉस करताना खूप सावधानीने आपल्याला रोड क्रॉस करावा लागतो. आता मी पलीकडं रोड क्रॉस करून जातो आहे. आता हे मधला जो भाग आहे रोडचा, तर थोडंसं त्यांच्या अगोदर झाडी वगैरे होती, पण आता नाही आहे, म्हणजे थोडं ग्रेही होतं गार्डन टाईपमध्ये. तर मी रोड क्रॉस करतो आहे हळूहळू. बघा, गाड्यांची स्पीड खूप आहे, त्यामुळं थोडं काळजीपूर्वकच रोड क्रॉस करावा लागतो इकडं. आणि आता मी मध्यभागी रोडहूनच क्रॉस करतो आहे, कारण की इथं झेब्रा क्रॉसिंग नाही आहे. आणि मला झेब्रा क्रॉसिंग किंवा सिग्नलपर्यंत जायचं म्हणलं तर इथून पुढं जवळपास 1/2 किलोमीटर जावं लागेल, त्याच्यामुळं मी थोडी रिस्क घेऊन इकडूनच कट मारतो आहे. आता मी जवळपास आलो आहे, आता मेन रोड क्रॉस केला, आता हा मधला रोड आहे, आता काही विषय नाही आहे. ते बघा, समोर जी पाटी दिसते ती नेस्टोची आहे, रेड कलरची पाटी, त्याच्यावर नेस्टो लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर समोरच बर्गरचं पण आहे, किंग बर्गर. आणि त्याच्यानंतर इथंच नेस्टोच्या बाजूला एक आईस्क्रीमचं दुकान आहे, हेच दुकान आहे ते, आईस्क्रीम हॉटेलच आहे ते. 1 रियालला खूप छान आईस्क्रीम भेटतं इथं, मी ट्राय केलेली आहे. तुम्ही पण नक्कीच जर नेस्टोला आलात शॉपिंगसाठी तर ट्राय करा, खूप छान आहे. 1 रियालमध्ये खूप छान आईस्क्रीम भेटते.
आता समोर बघा नेस्टोचं हायपर नेस्टो असं नाव दिसतं आहे. आता मी नेस्टोमध्ये एंट्री करणार जाणार. मला असं मला भाजीपाला वगैरे घ्यायचं आहे आज बऱ्यापैकी, कारण की ड्युटी कंटिन्यू चालू असल्यामुळे माझं काही जाणं झालंच नाही नेस्टोला. ते बघा नेस्टोच्या समोर पार्किंगची सुविधा आहे. त्यानंतर इथं टॅक्सीवाले असतात, टॅक्सी करूनही तुम्ही जाऊ शकता घरी जाताना तुमच्याकडे जास्त सामान जर झालं तर. आज मला छोटं मोठंच घ्यायचं तर ते बघा मी मध्ये एंट्री झाली माझी आणि मी सगळ्यात पहिले घेतली ड्रमस्टिक शिमला त्याच्या ड्रमस्टिक सॉरी त्याच्यानंतर मी घेतला अनार कांदे घेतले, कांद्याची गरज होती मला. त्याच्यानंतर अनार घेतला, त्याच्यानंतर कांदे वगैरे, त्याच्यानंतर कारलं घेतलं, भेंडी वगैरे घेतली. बरं मी बराचसा भाजीपाला घेतला. नॉर्मली साधारणतः 200 ग्राम 250 ग्राम हा भाजीपाला जवळपास 100 रुपयालाच पडतो आपल्या इंडियन करन्सीमध्ये. महागाई सगळीकडंच आहे, आपल्या भारतातच नाही आहे. आणि कोथमीर साधारण आता ही भेटली 20-22 रुपयाला एक जुडी. आणि एकच कारलं घेतलं मी सिंगल पीस, ते मला जवळपास 25-30 रुपयाला पडलं. तर साधारण दोनशे ग्राम कुठलाही भाजीपाला जर तुम्ही घेतला तर तुम्हाला 100 रुपयाला तो पडणारच. त्याच्यानंतर मी ताजचा राईस घेतला, जवळपास 800-900 रुपये असेल इंडियन करन्सीमध्ये 5 KG. त्याच्यानंतर ओलं नारळ मी घेतलं बघा, ते जवळपास 60-70 रुपयाला पडलं. त्याच्यानंतर हे बाकीचे भाजीपाला हे तर मी काही घेतलं नाही. त्याच्यानंतर मी घेतले आपल्या चवळीच्या शेंगा, ज्या मला आवडतात. चवळीच्या शेंगा हे महाग आहे. त्याच्यानंतर त्या दुसऱ्या बीन्स वगैरे आहेत तिथं अवेलेबल. त्याच्यानंतर हे कोथिंबीर शिमला मिर्चमध्ये दोन तीन प्रकारच्या कलरफुल. ही आपली वांगी, टोमॅटोज साधारण वर्षभर 100 रुपये 120 रुपये किलो असतात आपल्या इंडियन करन्सीमध्ये. त्याच्यानंतर बाकीचं ड्राय फ्रूट्स वगैरे. एकदा मॉलमध्ये घुसलं की इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल असतात, वन टाईम सगळी ग्रोसरी अवेलेबल असते.